एका बाजूला दिवाळी सणाचा आनंद असताना त्याच वेळी एसटी कर्मचारी मात्र संपावर गेल्यानं बाहेरवासी आलेल्या नववधू आणि दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावी गेलेले विद्यार्थी अडकून पडले आहेत, तर अनेक ठिकाणी प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळते. ऐन दिवाळीच्या सणामध्येच कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारल्यानं अनेक ठिकाणचे बस स्थानक ओस पडले आहेत. त्यातच काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या शाळा तसेच ऑनलाईन क्लास सुरू होत असल्यानं सर्व विद्यार्थ्यांना गावी परतण्याची ओढ आता लागली आहे. मात्र कर्मचारीच संपावर असल्यानं सर्वसामान्यांच्या हक्कांची लाल परी आज अनेक वर्षांनंतर थांबलेली दिसत आहे. तर अशातच खासगी वाहतूक करणारे अधिक रक्कम आकारात असल्यानं प्रवासी वर्गानं नाराजी व्यक्त केली आहे. एसटी म्हणजे खेडेगावातील जीवनदायिनी लाल परी पुन्हा रस्त्यावर धावावी अशी भावना आता सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जाते. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.